इकडे माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्टतर्फे श्री स्वामी समर्थ पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या दिंडीमध्ये फिरता मोफत दवाखाना आणि वैद्यकीय सेवा पण पुरवण्यात येणार आहे. ही दिंडी मुंबईपासून सुरू होणार आहे, पंढरपूरपर्यंत ही दिंडी असणार आहे. पाहूयात कशी आहे ही डॉक्टर दिंडी. एका बाजूला देहूतून तुकोबा महाराजांची पालखी निघालेली आहे आणि वेगवेगळ्या संतांच्या पालख्या आता पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत आणि मुंबईतून देखील अशाच प्रकारे आता एक पालखी एक दिंडी निघालेली आहे. आपण पाहता ही जी दिंडी आहे ती वैद्यकीय दिंडी आहे, डॉक्टर दिंडी आहे आणि यावर्षी या दिंडीचं 31वं वर्ष आहे. आपण ज्याप्रकारे बघताय या दिंडीमध्ये सर्व डॉक्टर आहेत आणि त्यांच्याबरोबर नर्स आहेत आणि वैद्यकीय सेवा देणारे हे सर्व स्टाफ एकत्र आता निघालेले आहेत पंढरपूरच्या दिशेने. आधी ते इथून आळंदीला जाणार आहेत आणि आळंदीवरून पुढे ते पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत. सर्व हे डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर हे सेवेकरी वारकरी आता निघालेले आहेत पंढरपूरच्या दिशेने. आपण पाहत आहे पांडुरंगाचा जयघोष करत, हातामध्ये टाळ घेत, मृदुंग वाजवत हे सर्व आता वारकरी निघालेले आहेत. तर म्हणजे हे वारकरी हे डॉक्टर आहेत आणि मुंबईतून ते खास वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी निघालेले आहेत. ही डॉक्टर दिंडी दरवर्षी मुंबईतून निघते. मुंबईच्या या स्वामी समर्थ मठाच्या इथून या दिंडीची सुरुवात होते आणि हळूहळू ही दिंडी पुढे पुढे जात मोफत वैद्यकीय सेवा देत ही पोचते आळंदीला, नंतर पंढरपूरपर्यंत पोचते आणि जोपर्यंत दिंडी असते वारी असते तोपर्यंत हे सर्व डॉक्टर त्याच ठिकाणी राहतात आणि वारकऱ्यांना सेवा देतात. आपण काही डॉक्टरांशी बोलूया. सर, या डॉक्टर दिंडीबद्दल काय सांगाल? डॉक्टर दिंडी आज इथे आम्ही 31 वर्षापासून ही सेवा करतो आहे आणि ही पंढरपूरपर्यंत आपली वारी असते. इथे खूप मोठा महाप्रसाद असतो आणि जेवढे पण वारकरी असतात त्या सर्वांची सेवा करतो. जवळ 31 वर्ष आपण ही सेवा करतो आहे माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट आणि इथे स्वामींच्या मठापासून ही आपण सेवा सुरुवात करत असतो. स्वामींच्या आशीर्वादाने आणि माऊलीच्या आशीर्वादाने अतिशय सुंदर प्रमाणे ही आपली वारी चालत असते. गेली 31 वर्ष ही सेवा आपण करतो आहे. जे वेगवेगळे संत आणि त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा पाळत मुंबईतल्या डॉक्टरांचं देखील एक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी हे सर्व डॉक्टर आता वारीमध्ये निघालेले आहेत, पंढरपूरला निघालेले आहेत. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.